नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। निपाणी येथील संकेश्वर गोकाक मार्गावर हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुडस गावाजवळ सौंदती येथे खेड तालुक्यातून देव दर्शनासाठी निघालेले स्कॉर्पिओ वाहन चालकाचा ताबा सुटून फर्निचर दुकानात घुसून पलटी झाले। या अपघातात खेड तालुक्यातील एकाच कुटुंबातील 9 जण जखमी झाले। हा अपघात पहाटे झाला। अपघातातील जखमी हे खेड तालुक्यातील चाकण परिसरातील रहिवासी आहेत। जखमींवर हुक्केरी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची नोंद हुक्केरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे। खेड तालुक्यातील रहिवासी रामदास दौंडकर हे आपल्या कुटुंबियांसह सौंदती येथे देवदर्शनाला जात होते। त्यांचे स्कॉर्पिओ वाहन गुडस जवळ आले असता चालक जीवन दौंडकर यांचा वाहनावरील ताबा सुटला, त्यामुळे वाहन रस्त्यावर येऊन पलटी झाले। यामध्ये रामदास तोडकर, जीवन दौंडकर यांच्यासह अन्य 7 जण जखमी झाले। जखमींना तातडीने हुक्केर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। चाकण्यातून वाहनांच्या इंजिनचे सुट्टे भाग घेऊन जाणारा आयसर टेम्पो पलटी झाला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना शनिवारी 2 मार्च 2024 रोजी दुपारी 1:30 सुमारास पुणे नाशिक महामार्गावर खेड नव्या घाटात घडली आहे। अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास कामांचा भूमिपूजन समारंभ 2 मार्च 2024 रोजी पार पडला। याच विकास आराखड्याच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले। मात्र या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्याचा अंक रंगला। खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात करताच व्यासपीठावरून काढता पाय घेतला। कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली। कोल्हे म्हणाले की कार्यक्रमामधील फ्लेक्सवर संभाजीराजेंना स्थान देण्यात आलेलं नाही, फक्त राजकीय पक्षांचे झेंडे दिसून येत आहेत। कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो दिसून आल्याने हा त्यांचा अपमान असल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे। कोल्हे यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी खेड तालुक्यातील लहान बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून याकरिता 383 बूथ लावण्यात आले आहेत। 50,000 अधिक बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या मोहिमेत आरोग्य यंत्रणेसह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी दिली। सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीची लगबग सुरू आहे। निवडणुकीच्या प्रशिक्षणासह सर्व निवडणूक यंत्रणेसाठी आवश्यक पथके, मतदान केंद्रनिहाय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीसह आढावा घेऊन प्रशासकीय पातळीवरची अखेरची रंगीत तालीम सुरू असल्याचे चित्र सर्व तहसीलदार कार्यालयात दिसत आहे। तर ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट बाबत मतदारापर्यंत जनजागृती करण्यात येत आहे। राजगुरुनगर येथे तहसीलदार कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट बाबत माहिती देण्यात आली आहे। आमची पथके त्या ठिकाणी जात असतात आणि या पथकाच्या माध्यमातून जनजागृतीचं काम आम्ही करत असतो। या ठिकाणी भामासकर धरणातून पाणी आवर्तन सोडल्याने काळूस येथे भामा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी आले। मात्र हे चित्र फक्त मे 2027 पर्यंत असणार आहे, कारण पुणे महानगरपालिका व हवेली तालुक्यातील वाढते नागरीकरण यासाठी मोठ्या प्रमाणावर भामासकर धरणाचे पाणी उचलले जाणार असून सण 2027 नंतर भामा नदीत शेतीसाठीचे पाणी आवर्तन बंद होणार असल्याचे खात्रीलायक माहिती समोर आली आहे। याबाबत पाटबंधारे विभाग मूग गिळून गप्प आहे। शेती आणि पिण्यासाठी खेड तालुक्यातील भामा नदीच्या आसपासच्या गावातील जनतेने पुढे काय करायचे याबाबत राजकारणी एक शब्दही बोलत नसल्याची खंत तालुक्यातील जनतेत आहे। खेड व हवेली तालुक्याला जोडणारा इंद्रायणी नदीवरील वडगाव शिंदे गोलेगाव पूल वाहतुकीसाठी अत्यंत फायद्याचा ठरत आहे। पुणे नाशिक महामार्ग व आळंदी दिघी मार्गे प्रचंड वाहतूक कोंडी पुणे ते जाण्यास होत असते। मात्र हा नवीन वडगाव शिंदे गोलेगाव पूल झाल्याने लोहगाव विमानतळ गोलेगाव येथून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आले आहे। याच ठिकाणाहून पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व प्रशासकीय कार्यालय येथे वाहतूक कोंडीशिवाय पोहोचणे शक्य होत आहे। खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील लोकांना हा पुण्याला जाण्यासाठी सोयीचा मार्ग झालाय। सिद्धे गबाण व भावडी वाघोलीसाठी नवीन पूल झाल्यावर या भागाचा विकास होण्यास मोठी चालना मिळणार आहे। अमृत महावास ग्रामीण अभियानांतर्गत
खेड पंचायत समितीला विभागस्तरीय राज्य पुरस्कृत योजनेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील यशस्वी नगररचना म्हणून अमेनोरा सिटी प्रसिद्ध आहे, पण खूप लोकांचा गैरसमज आहे की ही सिटी पुणे महानगरपालिका क्षेत्रात आहे. मात्र ही सिटी ग्रामपंचायत 17.5 नळिया हद्दीत असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक विचार करून चांगले नियोजन करत सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत सिटी विकास केलाय. यामुळे भूमिपुत्र विकसित झाले आणि गावाला एक चांगले वळण लागून मोठ्या प्रमाणावर अनियंत्रित विकास प्रतिबंध झाला. याच भागात भामा आसखेड धरणाचे पाणी नळीद्वारा फिरले ते इथेच नाही तर वाघोलीसह सर्व पूर्व हवेली तालुक्याला फिरणार आहे. त्यात पुणे महानगरपालिका यांचा वाटा आहे. ज्या हवेली तालुक्यात पूर्वपट्ट्यात पाणी समस्या होती तिथे मोठमोठ्या गृहप्रकल्पसह नगररचना योजना होऊन एक शाश्वत दिशा भेटली, मात्र दुर्दैवाने खेड तालुक्यातील गावांना भेटली नाही. कारण खेड तालुक्यात पाणी मुबलक असून खेड तालुक्यातील राजकारणी असा विकास करू शकत नाहीत आणि म्हणूनच अनियंत्रित विकास मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भविष्यात पाणी व सांडपाणी समस्या सर्व गावांनाच येणार आहेत. आता अमेनोरा सिटीसारखी चाकण नगर परिषद नगररचना योजना कधी करणार आणि शहरात नगररचना योजना काम सुरू कधी करणार असा सवाल नागरिक विचारत आहेत. चाकणमधील पशुपालक शेतकरी सीताराम भुजबळ व ज्ञानेश्वर भुजबळ यांनी चक्क आपल्या गायीचे डोहाळे जेवण अगदी थाटात साजरे केले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनी देखील आवर्जून उपस्थित होत्या. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भलवडी गावातील भवानी मातेच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. गावात आयोजित कुस्ती स्पर्धा आखाड्याला खेड बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे पाटील यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली. खेड तालुक्यातील पश्चिम भागात कोट्यावधी रुपयांचा निधी जलजीवन योजनेसाठी उपलब्ध असून कामे चालू आहेत, पण चासकमान धरणातून पाणी खाली सोडल्यामुळे पुढील काही काळात भीमा नदी पात्रातच पाणी राहणार नसल्याने 15 ते 20 गावातील नदी पात्रातील विहिरी कोरड्या पडणार आहेत. शासनाच्या 20 कोटीच्या योजना अयशस्वी होणार असल्याने त्या योजना यशस्वी करायच्या असतील तर भीमा नदीच्या पात्रात बुडीत बंधारे असणे गरजेचे आहे. ISO मान्यताप्राप्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहकल तालुका खेड ते पुणे वार्षिक कला व संस्कृती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिष्यवृत्तीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. म्हणणं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचं परिपूर्ण शिक्षण खऱ्या अर्थानं मिळू शकतं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 2 मार्च 2024 रोजी कांद्याची 35,000 पिशवी म्हणजे 17,500 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटलला 1100 ते 2200 रुपये एवढा दर मिळाला. मागील 4 दिवसांपासून कांद्याच्या दरात समाधानकारक वाढ झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 2 मार्च 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली, परंतु गिराईक नसल्यामुळे माल बरेचसे शिल्लक आहेत. आज रोजी फुलावरीचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. 7 ते 8 रुपये किलोला फुलावरचे भाव आलेले आहेत. कोबीसुद्धा 10 ते 12 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगी 20 ते 30 रुपये किलो आहे. टमाटीचे तर भाव एकदम डाऊन झालेले, टमाटी 10 ते 15 रुपयाच्या हातच आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारले 30 ते 35 रुपये किलो आहे. दुधी भोपळासुद्धा भाव कमी झालेले आहेत, त्याचेसुद्धा भाव 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवगासुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. मिरची 45 ते 60 रुपये किलो आहे. दोडका 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरचीचे भाव टिकून आहे. शिमला मिरची 45 ते 55 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 30 ते 35 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 40 रुपये किलो आहे. भेंडी 25 ते 35 रुपये किलो आहे. गाजर 10 ते 12 रुपये किलो आहे. गोसावळेसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे.
बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, काकडी 10 ते 20 रुपये किलो आहे, तूर 70 ते 80 रुपये किलो आहे, पापडी सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, वटाणा सुद्धा 35 ते 45 रुपये किलो आहे। सर्वसाधारण फळभाज्यांची अशी स्थिती आहे, पालेभाज्यांचे भाव तर डाऊन झालेले आहेत। कोथंबीर असेल, कोथंबीर 2 आणि 3 रुपयाला गड्डी आहे, त्याचप्रमाणे पालक सुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे, मेथी सुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे, शापू असेल शापू 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।